त्या का संतापल्या? कोविड महामारीचा फायदा उठवून काही खासगी हॉस्पिटलने रुग्णांची जी अमानुष लूट केली त्या विरोधात कोविड विद्वांनी संताप सभांमधून आपला असंतोष व्यक्त केला. करोना एकल महिला पुनर्वसन समिती व जनआरोग्य अभियानने 29 सप्टेंबर नाशिक व 8 ऑक्टोबर 2021 रोजी पुणे येथे संताप सभा आयोजित केल्या. अनेक खासगी हॉस्पिटलने अतिरिक्त बिले आकारून रुग्णांची जी प्रचंड लूट केली त्याचं विदारक चित्र समोर आलं. या लुटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कोविड विद्वांनी आपल्या कहाण्या ऐकवल्या. मेरे हस्बैंड का नाम अमजद खान राजे, उनका भी 3 हॉस्पिटल हो गया. फर्स्ट हॉस्पिटल में जहाँ एडमिट किया था वहाँ तो ट्रीटमेंट अच्छा था, लेकिन ऑक्सीजन का वहाँ पे कुछ ऑक्सीजन कम पड़ रहा था. फिर सेकंड हम नासिक में लाए, नासिक में भी वहाँ पे ठीक से उनका ट्रीटमेंट नहीं हुआ, वहाँ पे एमटी डॉक्टर्स अवेलेबल नहीं थे. फिर मैंने थर्ड हॉस्पिटल में हम लोग ने उनको शिफ्ट किया, वहाँ पे सब तो अच्छा था, लेकिन तब तक पूरा रेमडेसिविर के वजह से पूरा साइड इफेक्ट हो गया था और डॉक्टर्स ठीक से बताते भी नहीं थे कि क्या हो रहा है पेशेंट को. और हमारा जो खर्चा हुआ है वो 25 लाख गया. हम सब पॉजिटिव थे घर में, पर डॉक्टर रेमडेसिविर लाइफ सेविंग ड्रग नहीं है. जर ते लाईफ सेविंग ड्रग नव्हतं तर ते आमच्या पेशंटला देण्यातच का आलं? त्यामुळे त्यांच्या बाकीच्या शरीरावर काय परिणाम झाला, त्या गोष्टीमुळे काय सफर होते आमचं कुटुंब, फक्त आम्हीच सांगू शकतो. आम्ही जे बिलं भरलेत हॉस्पिटलला त्यामध्ये ऑक्सिजनचेही बिलं आलेले आहेत सर, पण आम्हाला शुद्ध ऑक्सिजन भेटलेलं नाही आहे. ते ऑक्सिजन शुद्ध ऑक्सिजन न भेटल्यामुळे आमच्या पेशंटला म्युकर मायकोसिस बसला. त्याचं जबाबदार कोण सर? आम्हाला जवळजवळ पूर्ण 38 दिवसामध्ये जवळजवळ 15 ते 16 लाख रुपये खर्च, याच्यातले सगळ्याचे बिलं पण नाही आहेत सर आमच्याकडे. माझं नाव प्रायव्हेटमध्ये फॅसिलिटीज होत्या तर डॉक्टर आणि नर्सेसचं दुर्लक्ष आणि भरपूर भरमसाठ येणारा खर्च आणि डॉक्टर्सचं एकंदरीत असेच मेडिसिन मागवणं जे मार्केटमध्ये अवेलेबल नव्हते आणि पेशंटच्या रिलेटिव्हचा होणारा त्रास त्यात आणि लाखो रुपये देऊन आम्ही ते मेडिसिन्स नेहमी परचेस करत आहोत. आणि आज पेशंट आम्ही गमावलेलेच आहे, पण फायनान्शियल कंडिशन पण आमची पूर्ण खराब झालेली आहे. माझा टोटल एक्सपेन्स हा 18 ते 20 लाख आहे. बाद में रोज मुझे कॉल आता था आईसीयू में डालने के बाद कि आप दवाई लाकर दीजिए नहीं तो आपके पेशेंट को हाथ नहीं लगाएंगे. रोज के 50 ग्लोव्स मंगवा रही थी. पीपी किट का 10,000 रुपये मुझे बोले कि आप लेकर आओ, हमारे मेडिकल से लेकर आओ, तब हम मिले थे. टोटल बिल 7,90,000. मेडिकल का इंश्योरेंस था तो 5 लाख उसमें से ले लिए, लेकिन पेशेंट मेरे को हाथ में दे नहीं रहे थे, लास्ट में उनको दे नहीं रहे थे. जब पुलिस स्टेशन कॉल लगाए तब उन्होंने पुलिस स्टेशन से उनको कॉल गया और तब उन्होंने हस्बैंड को दे दिया. कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांचा आक्रोश आपल्याला अस्वस्थ करतोय. अनेक खासगी रुग्णालयांनी शासनाने ठरवून दिलेले जे कोविड उपचारांचे दर होते त्याचं पालन केलं नाही. सर्वात गंभीर स्थिती ही कोविड विद्वांची झालेली आहे. आयोग स्थापन करा, एक कमिशन स्थापन करा आणि त्यांच्या मार्फत या सर्व पेशंटचं ऑडिट करा आणि ज्यांचा ज्यांचा ओव्हरचार्जिंग झालेला आहे त्या प्रत्येक पेशंटला अतिरिक्त बिलांचा पूर्ण परतावा 1 महिन्याच्या आत मिळायला पाहिजे अशी आम्ही मागणी केली. कॉर्पोरेट हॉस्पिटल आले, डॉक्टर्स आले, त्यानंतर मेडिकलचे लोक एकत्र आले, त्यानंतर लॅबवाले एकत्र आले, ॲम्ब्युलन्सची लोट प्रचंड आहे. ॲम्ब्युलन्सची अक्षरशः 50,000 रुपयांची बिल आहेत आणि ती लोट अक्षरशः स्मशानभूमीपर्यंत जाऊन थांबलेली आहे. तर याच्यामध्ये आमच्या काही मागण्या आहेत. मागणी अशी आहे की सरकारने या बिलांचं ऑडिट करण्याची किंवा घोषणा करून या आणि इतर शेकडो कोविड विधवांना न्याय आणि आधार मिळावा असं तुम्हाला वाटतं का? कोविड काळात खासगी हॉस्पिटलने केलेली अतिरिक्त शुल्क आकारणी ही एक प्रमुख समस्या आहे असं तुम्हाला वाटतं का?
करुणा एकल महिला पुनर्वसन समिती व जनआरोग्य अभियान यांनी सरकारकडे पाठवलेल्या अतिरिक्त शुल्क आकारणीच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांची तपासणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे हे तुम्हाला माहीत आहे का? योग्य कागदपत्रे व पुराव्याने अतिरिक्त शुल्क आकारणी झाली हे सिद्ध झाले तर त्या प्रकरणात अतिरिक्त रक्कम परत करण्यासाठी शासकीय कारवाई केली जाणार आहे. करुणा एकल महिला पुनर्वसन समिती व जनआरोग्य अभियान मार्फत सर्वेक्षणातील अतिरिक्त शुल्क आकारलेल्या रुग्णांच्या तक्रारींचे अर्ज सरकारकडे पाठवण्याची प्रक्रिया सध्या प्राधान्याने चालू आहे. सर्वेक्षणात सहभागी पीडित कोविड विधवा व इतरांनी आपले तक्रार अर्ज त्वरित पाठवावेत हे आवश्यक आहे. शिवाय या संघटनांच्या संपर्कातील जो कोविड रुग्णांचे खासगी हॉस्पिटलने अतिरिक्त शुल्क आकारल्याचे ठोस पुरावे आहेत त्यांनी देखील आपले तक्रार अर्ज खालील व्हॉट्सअप नंबरवर त्वरित पाठवावे. तक्रार फॉर्म मिळवण्यासाठी व तक्रार अर्ज पाठवण्यासाठी कृपया खालील व्हॉट्सअप नंबरवर फक्त मेसेज करा. व्हॉट्सअप नंबर 73 87 97 68 62. सविस्तर संपर्कासाठी जनआरोग्य अभियान@gmail.com वर संपर्क करा. धन्यवाद.